बारामतीमधील शरद पवारांच्या गोविंदबाग निवासस्थानी दिवाळी पाडव्याचं आयोजन. शरद पवार गोविंदबागेत स्वीकारतात शुभेच्छा. अजित पवार गोविंदबागेत येणार का याकडे मात्र सर्वांचंच लक्ष. दादांना 20 ते 25 दिवसांपासून डेंग्यूची लागण. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दादांचा दिनक्रम. दादांनी काळजी घेणं आवश्यक. अजितदादा गोविंदबागेच्या कार्यक्रमाला येणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं हे उत्तर. बीडमधील राष्ट्रवादी भवनामध्ये दिवाळीनिमित्त कार्यक्रम. रोहित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात आरती. अतुल बेनकेंनी गोविंदबागेत शरद पवारांची घेतली भेट. शरद पवार आणि अजित पवारांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. अतुल बेनकेंची प्रतिक्रिया. गद्दार शिवसेना नाव बदनाम करत आहेत. गद्दारांनी शिवसेनेची वाट लावायला सुरुवात केली आहे. आम्ही पुन्हा शिवसेना नावाला तेज प्राप्त करून देऊ. संजय राऊतांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचा परिवार सोनिया गांधींसमोर झुकला. गायीचा चारा खाणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्यावर देखील आदित्य ठाकरे यांचा पक्ष झुकलेला आहे. आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका. आमच्याकडची सगळी घाण कचरा तुम्ही घेतलात त्या कचऱ्यावर बोला. तुमच्याकडचा कचरा आधी साफ करा. संजय राऊतांचं आशिष शेलार यांना उत्तर. संजय राऊतांकडे स्वतःचं काय. राऊत दुसऱ्याच्या घरावर दगड फेकतात. वेळ आल्यावर राऊतांचं भांडं उघडं कर पाडावं लागेल असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी राऊतांवर टीका केली आहे. मध्य प्रदेशात भाजप सरकार बनवा. राज्यातील प्रत्येकाला अयोध्येला मोफत दर्शन मिळवून देऊ. मध्य प्रदेशच्या गुणामधील सभेत अमित शहांचं हे अजब आवाहन. मत न देणाऱ्यांना वेशीवर पाठवणार का ही गंभीर बाब आहे. त्या बाबत आता हिंदू संघटनेने दखल घेतली पाहिजे आणि तसंच शब्द मागे घेऊन माफी मागायला पाहिजे. संजय राऊत यांनी अमित शहांच्या वक्तव्यावरही टीका केली आहे. निवडणुकीआधी समाजासमाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. रोहित पवारांच्या वक्तव्याला बच्चू कडूंचा दुजोरा. ओबीसी मराठा धनगर खतरे में है असं बोलून वातावरण पेटवलं जाईल. मूळ प्रश्नांपासून पुन्हा लक्ष वळवलं जाईल. बच्चू कडूंचा सरकारवरच आरोप. राज्य सरकारनं थोडी संवेदनशीलता दाखवायला हवी. महागाई बेरोजगारी दुष्काळाचं संकट असताना सरकारनं सरसकट कर्जमाफी करावी. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. आता ओबीसींबद्दल बोलणारे 50 वर्ष कुठे होते. वडेट्टीवारांनी मंत्री असताना ओबीसींसाठीचा कुठला मोठा निर्णय घेतला. बच्चू कडूंचा सवाल. रोहित पवार बरोबर भाजप इथेच फसते. निवडणुकीपूर्वी हिंदू मुस्लिम खतरे में है आणि आता मराठा धनगर खतरे में है असं केलं जात आहे. बच्चू कडूंची भाजपवरच टीका. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा 17 नोव्हेंबर पासून सुरू होणार. युवा संघर्ष यात्रेत आदित्य ठाकरे हे वाशिम जिल्ह्यातल्या पदयात्रेत सहभागी होणार. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा प्रशिक्षण वर्ग. 21 आणि 22 नोव्हेंबरला 2 दिवसांचं प्रशिक्षण शिबिर. माझ्या घरातील जाळपोळीचा मास्टर माइंड अद्याप फरार. पोलिसांनी तर तो कोण आहे ते माहिती आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात आणखी 4 आरोपींची नावं निष्पन्न. येरवडा कारागृहात असताना ललित पाटीलला मेफेड्रॉन बनवण्याचं सूत्र दिले होते. प्रोडक्शन वॉरंटद्वारे चौघांना पुण्यात आणलं जाणार. महादेव बेटिंग ऍपशी संबंधित माटुंगा पोलिसांकडून तपासाच्या कक्षा आता रुंदावल्या जाणार आहेत. क्रिकेट बेटिंग मॅच फिक्सिंग हवालामधून आणि क्रिप्टोमधून पैसे वळवल्याचा आरोप आहे.